आज या मी तुम्हाला लिहून देतो, या लाडक्या काय बहीण योजना आहे ना, गेल्या महिन्याचे पैसे येतील, कंडीवंडुका तोंडावरती येईल, याही महिन्याचे येतील, पुढच्या महिन्याचे येतील, नंतर येणार नाहीत. जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर अशी परिस्थिती कदाचित निर्माण होईल की या महाराष्ट्र सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील. लाडकी बहीण योजनेकरता आवश्यक तेवढे सगळे पैसे हे बजेटमध्ये ठेवलेले आहेत. काय कराल काय तुम्ही, कोण आहात तुम्ही? मिंदे लाचार या महाराष्ट्राचे सगळे तुम्ही, फक्त नुसती जनता. आम्ही निवडणुकीच्या तोंडावरती येऊ, पैसे फेकून तोंडावरती मारू, मतं घेऊन जाऊ तुमच्याकडनं, तुम्ही काय करणार आहात? त्याच्यानंतर आम्ही वाटेल तसे आम्ही वागू, वाटेल तसे आम्ही पैसे ओरबाडू. आज ती लाडकी बहीण योजना काढली आहे, पैसे देतायत. कोणी मागितलं होते पैसे? मला आपल्याकडच्या राजकारणाचा उद्देशच कळत नाही, हेतूच कळत नाही. मागितले कोणी तुमच्याकडे पैसे? आज या मी तुम्हाला लिहून देतो, या लाडक्या काय बहीण योजना आहे ना, गेल्या महिन्याचे पैसे येतील, कंडीवंडुका तोंडावरती येईल, याही महिन्याचे येतील, पुढच्या महिन्याचे येतील, नंतर येणार नाहीत. एवढ्यावर जाऊ नका तुम्ही. हे जे पैसे वाटणं जे आहे ना, पैसे वाटणं, जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर अशी परिस्थिती कदाचित निर्माण होईल की या महाराष्ट्र सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील, कोण मागतंय तुमच्याकडे फुकट? महिलांना जर समजा तुम्हाला करत असं सक्षम बनवा. एक मिनिट, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, अशा प्रकारे अनेक लोक बोलगणा करतायत, अनेक लोक चुकीचं सांगतायत. या ठिकाणी लाडकी बहीण योजनेकरता आवश्यक तेवढे सगळे पैसे हे बजेटमध्ये ठेवलेले आहेत. ही लाडकी बहीण योजना आताही चालणार आहे, नंतरही चालणार आहे, निवडणुकीनंतरही चालणार आहे, 5 वर्ष चालणार आहे.